पुणे शहर व आजूबाजूच्या परिसरातील हवामानाचा अंदाज अशा प्रकारे असेल। सध्या हवेतील विसंगतीमुळे वातावरणामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे। ही विसंगती किंवा ट्रफ आता मध्य प्रदेशापासून विदर्भ, मराठवाडा व कर्नाटकचा अंतर्भाग या ठिकाणांपासून पुढे दक्षिण तामिळनाडूपर्यंत जात आहे। तसेच बंगालच्या उपसागरामधून पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमधून मॉइश्चर इन्कर्शन होत आहे। पुढील 3-4 दिवसाचे तापमान कमी राहण्याची शक्यता आहे, म्हणजे 36 डिग्री सेंटीग्रेडच्या जवळपास असण्याची शक्यता आहे। पुणे व आजूबाजूच्या परिसरामध्ये पुढील 3 दिवसांसाठी येलो अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामानाचा ऑरेंज अलर्टचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे। आता पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा पुढील 7 दिवसांसाठीचा अंदाज आपण बघूयात। 7 व 8 एप्रिलला आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा देखील वाहण्याची शक्यता आहे व त्याचबरोबर हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। 9 तारखेला आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। मेघगर्जना व विजांचा कडकडाट व अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। 10 एप्रिलला आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी ढगाळ राहण्याची शक्यता आहे। तसेच अतिहलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे। 12 तारखेला आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। अतिहलका ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर 13 एप्रिलला आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। तसेच अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।